मित्रांनो परीक्षा जवळ आलेले असताना शेवटच्या कालावधीमध्ये एम सी क्यू सोडणं हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो कारण आपली परीक्षा ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असल्याकारणाने आपण जास्तीत जास्त शेवटी एम सी क्यूचा सराव करणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो असेच आज आपण इतिहासाचे शंभर एम सी क्यू पाहणार आहोत व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर कोणत्या ठिकाणी आहे हम्पी राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया खालीलपैकी कोणी घातला दंतीदुर्ग राज्य त्याच्या प्रजेपासून मुक्त झाला आणि प्रजात्याच्या राजापासून कोणाच्या मृत्यूविषयी बजावणी नाही अशी टिप्पणी केली होती मोहम्मद बिन तुगलक भारतामधील सर्वात मोठे काले काळ कालव्याचे जाळे तयार करणारा दिल्लीचा सुलतान कोण फिरोजशाह तुगलक मुघल काळात कोणत्या बंदरास बाबुल मक्का म्हणजेच प्रकेश मक्केचे प्रवेशद्वार असे म्हटले जात असे सुरत या शहराला किताबे नवरस हे हिंदू दैवत व मुस्लिम संतांच्या स्तुती पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ते लिहिलं आहे इब्राहिम आदिलशाह दुसरा खालीलपैकी कोणत्या मुस्लिम राज्यकर्त्यास त्याच्या धर्मनिरपेक्ष विचारामुळे त्याची मुस्लिम प्रजा त्यास जगद्गुरू असे म्हणत असे इब्राहिम आदिलशाह दुसरा चुकीची जोडी ओळखायची आहे विजापूरची आदिलशाही बरोबर आहे अहमदनगरची निजामशाही बरोबर आहे बिदरची बारिशशाही बरोबर आहे वराडची कुतुबशाही हे चुकलेलं आहे मित्रांनो तुम्हाला वराडची कोणती शाही आहे ते सांगायचं आहे आणि कुतुबशाही ही गोगोलकोंड्याची आहे ठीक आहे मित्रांनो नंतर उस्ताद मन्सूर आणि अबुल हसन हे दोन चित्रकार खालीलपैकी कोणाच्या दरबारात होते ते होते जहांगीरच्या दरबारात खालीलपैकी कोणी भगवद्गीता उपनिषेद रामायण यांचे फारशी भाषेत अनुवादन करून घेतले ते आहेत दारा शुकोह पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतात सर्वप्रथम सोन्याची नाणी चालवण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ते दिले जाते इंडो ग्रीकांना हडप्पा संस्कृतीचा उल्लेख सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केला चार्ल्स मॅसन यांनी खालीलपैकी कोणती साम्राज्य बुद्धाच्या जीवनाशी संबंधित होती ती होती कोसल आणि मगध सम्राट अशोकाच्या आज्ञापत्राचा सर्वप्रथम उलगडा करणारा संशोधक खालीलपैकी जेम्स प्रिन्सेप हे होते ऋग्वेद काळात लोक स्वतः कर देत असत त्या कराला बली असं म्हटलं जायचं लक्षात ठेवायचं मित्रांनो ऋग्वेद काळात लोक स्वतः कर द्यायचे त्याला बली असं म्हटलं जायचं खालीलपैकी कोणत्या महाजनपदाचा संबंध महाराष्ट्राशी आहे तर ते अश्मक पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटायचे ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत ते होते पनी पनी हे वैदिक लोकांना मित्रांनो शत्रू वाटायचे कारण ते त्यांच्या गायी पळवून नेत असत पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखायची जी, जी राजधानी राजगृह अंगची चंपा कुरु इंद्रप्रस्थ ठीक आहे त्यानंतर कोसलची काय होती मित्रांनो ते लक्षात ठेवायची कोसलचे राजे प्रसिंजित होते राजधानी कोणती होती कोसलची हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे बिंबिसार व अजतशत्रू हे कोणत्या घराण्याचे शासक होते ते होते हर्यक घराण्याचे नेक्स्ट आहे योग्य जोडी ओळखायची भास स्वप्नवासव दत्त सॉरी अयोग्य जोडी ओळखायची मित्रांनो भास हे ग्रंथ लिहिला स्वप्न असो बरोबर आहे पाणिनी अष्टदेयी हे व्याकरणविषयक ग्रंथ आहे तो पाणीनी यांनी लिहिला आहे त्यानंतर सप्तशती हा राजा हाल यांचा ग्रंथ आहे तर कालिदास ब्रत कथा का हे चुकीचं आहे मित्रांनो ठीक आहे ब्रत कथा कोणाचा आहे तुम्हाला ते सांगायचं आहे okay. पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीचा कोणत्या सं संस्कृतीशी जवळचा संबंध आहे त्या मित्रांनो मेसोपोटेमिया मेसोपोटेमिया म्हणजे काय हे पण तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला फक्त एक कन्सेप्ट सांगतो मेसोपोटिया म्हणजे दोन नद्यांच्या दरम्यानचा दुआबचा प्रदेश त्याला मोस मेसोपोटेपिया असं म्हटलं जायचं तर त्या कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला मेसोपोटेमिया असं म्हटलं जायचं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे अस्थिक कुंभावरील या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे ते मोर चुकीची जोडी वळखायची निष्क म्हणजे सोन्याचा अलंकार बरोबर आहे सातू म्हणजे वैदिक लोकांचं प्रमुख पिक असायचं सा। नाव्य म्हणजे नद्यांमधून होणारी वाहतूक तर कृष्ठ विहिरीत पाणी काढण्याचे साधन हे चुकीचं आहे ते तुम्हाला सांगायचं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये बरोबर काय असणार आहे जनपदाच्या प्रमुखास काय म्हटलं जायचं तर जनपदाच्या प्रमुखास राजन म्हटलं जायचं हरविजय या प्राकृत काव्याची रचना सर्वसेन यांनी केली चुकीची जोडीवार खायची कार्बन चौदा ही पद्धत यफडब्ल्यू डी बी यांनी शोधली हे बरोबर आहे सोनेरी गरुड पक्षात चिन्ह हे वाकाटक घराण्याचं नव्हतं त्यानंतर कैलास मंदिर पहिला कृष्ण यांच्या काळात बांधलं गेलं राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक हा दंतीदुर्ग आहे हे, हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे रत्नमालिका आणि कविराज मार्ग हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिले आहेत तर मित्रांनो रत्नमालिका आणि कविराज मार्ग हे ग्रंथ अमोघ वर्ष यांनी लिहिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या सातवाहन राजाने दक्षिणातपती ही पदवी धारण केली ते सिमुक या राजाने ठीक आहे मित्रांनो सिमुख हा सातवाहन राजा जो आहे तो सातवाहन जे घरानं आहे त्याचा संस्थापक पण आहे देवगिरीचे दौलताबाद हे, हे। नामकरण कुणी केलं तर ते केलं मोहम्मद बिन तुगलक यांच्याच काळात त्यांनी दिल्लीवरून राजधानी ही दौलताबादला आणली होती हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला चतुर्वर्ग सॉरी चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ हेमाद्री यांनी लिहिला आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न आहे ओलेमनच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध कोणी केला मित्रांनो हा प्रश्न राज्यसेवेचा आहे तो आहे तसा घेतलेला आहे तर ओलेमनच्या राजकारणातील हस्तक्षेपाला अल्लाउद्दीन खिलजी आणि फिरोजशाह तुगलक यांनी तीव्र विरोध केला होता खालीलपैकी कोणत्या राजास आंध्रभोज ही पदवी देण्यात आलेली होती हा सुद्धा राज्यसेवेलाच आलेला प्रश्न आहे ते कृष्णदेव राय यांना आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता तो होता आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठीक आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांचे आदर्श होते पुढचा प्रश्न आहे सन एकोणीसशे चाळीसमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली ती रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला त्याचे महत्त्वाचे कारण काय होते तर मित्रांनो नागपूरची राणी बाकाबाई ही इंग्रजांना एकनिष्ठ होती हे महत्त्वाचं कारण होतं अठराशे सत्तावन चौठाव अयशस्वी होण्यामध्ये हो पुढचा प्रश्न आहे विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून विद्वांच्या दुःखांना वाचा फोडली ते आहे इंदूप्रकाश त्यानंतर सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात तरवडी या ठिकाणाहून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती तर मित्रांनो तुम्हाला दिनमित्र हे वृत्तपत्र कोणाचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सा त्यानंतर दिनबंधू हे कोणाचं आहे हेही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दिनमित्र आणि दिनबंधू यामध्ये कन्फ्युज होतं मित्रांनो त्यामुळे ते व्यवस्थित वाचून पहा पुढचं आहे श्री विचारवती ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली ती केली आहे सरस्वती जोशी ठीक आहे मित्रांनो तुम्हाला माहिती सांगतो सरस्वती जोशी हा सार्वजनिक काका म्हणून ज्यांना ओळखलं जातं गणेश वासुदेव जोशी यांच्या त्या ते पत्नी आहेत त्यांनी श्री श्रीविचारवधी ही संस्था स्थापन केली होती सरस्वती जोशी जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करीत असे त्या आहेत लाला लजपतराय व मदन मोहन मालवीय पुढचा प्रश्न आहे लव ऑफ गॉड इन द सर्विस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते तर ते होतं मित्रांनो प्रार्थना समाज लॉर्ड कर्जनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला होता तो एकोणीसशे चारमध्ये कोणी प्रशासनाचे भारतीयकरण केले त्यांनी अफगाण युद्धाचा शेवटही केला त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला ते होते लॉर्ड रिफन पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापार अंशतः कोणत्या कायद्याने मुक्त झाला अंशदा मित्रांनो पूर्णतः अठराशे तेराच्या कायद्याने झाला नव्हता लक्षात ठेवायचं अठराशे तेराचा कायदा वरील आ, या माहितीवरून मित्रांनो तुम्हाला त्या व्यक्ती वेळा कोण आहेत ते एक आय सी एस अधिकारी होते ते बडोदा राज्यात मंत्रीही होते ते आर्थिक संशोधनात उत्कृष्ट होते त्याचबरोबर ते प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते ते होते चंद्र दत्त पुढचा प्रश्न आहे एकोणी एकोणीसशे एकोणीसच्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदे, कायदे मंडळच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे एकशे पंचेचाळीस आणि साठ होती अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भाग घेतला नाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो एक्झाम ओरिएंटेड आहे हैदराबादचा निजाम नंतर शिंदे आणि होळकर व कापूर शाह यावरीलपैकी सर्वांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये सहभाग घेतला नव्हता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील खालीलपैकी कोणी एक अठराशे शहाण्णवमध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केलं आर्य समाज खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे कामगार चळवळीचे मुखपत्र होते ते क्रांती त्यानंतर इंडियन नॅशनल युनियन ही संघटना कोणी स्थापन केली तर इंडियन नॅशनल युनियन ही संघटना एलन ह्यूम यांनी स्थापन केली त्याचंच रूपांतर मित्रांनो इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं म्हणजे ही संघटना बंद केली होती आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची अठराशे पंच्याऐंशीला स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती तर मित्रांनो ती सूचना केली होती सर मोहम्मद सादुल्ला खान पुढचा प्रश्न आहे सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केव्हा केली ती कीर्ती के अठराशे चौसष्ट या साली पुढचा प्रश्न असणार आहे एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली तिचे पहिले अध्यक्ष कोण होते ते होते आगा खान न्यू लॅम फॉर द ओल्ड हा मावाळ लोकांवर टीका करणारा ग्रंथ कोणी लिहिला अरविंद घोष मित्रांनो असे ग्रंथ विचारतात मागच्याशी तुम्हाला माहित असेल चंद्र यांची एक विचारली होती कादंबरी ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे न्यू लॅम फॉर द ओल्ड हे अरविंद घोष यांचा आहे त्यानंतर आस्ते कदम आगे बडो हे ब्रिद्वाक्य खालीलपैकी कोणत्या समाजाचे आहे ते ओळखा ते आहे प्रार्थना समाज पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक सभेपासून बाहेर पडून डेक्कन सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली ती केली आहे न्यायमूर्ती रानडे लक्षात सार्वजनिक सभेची सुरुवात सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती परंतु त्यानंतर ते बाहेर पडले रानडे आणि त्यांनी डेक्कन सभा ही आपली नवीन संस्था स्थापन केली होती त्याचबरोबर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो आपण हा प्रश्न रिपीट झालाय पुण्यात बालविवाहवर बंदी आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था खालीलपैकी कुणी सुरू केली होती तर ती केली होती पंडिता रमाबाई यांनी महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार विकार राजवाडे हे टिंबटिंब यांनी वामन प्रभाकर भावे व लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या मदतीने स्थापन केलेल्या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनचे विद्यार्थी होते वासुदेव बळवंत फडके पुढचा प्रश्न आहे मुकनायकची सुरुवात झाली त्यावेळी खालीलपैकी कोणता गट त्याच्याशी संबंधित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पांडुरंग भटकर आणि ज्ञानदेव घोलप ठीक आहे मित्रांनो मुकनायक यावरती तुकाराम महाराजांच्या अभंगांचे ओळी लिहिलेल्या असायच्या हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभागी होत्या तर त्यामध्ये त्या कृष्णाजी डुलकर रामचंद्र साने सीताराम चिपळूणकर शिवराम साठे वामन आपटे आणि आगरकर ठीक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत राघो भांडारकर आणि गोपालकृष्ण गोखले नवदे हे लक्षात ठेवायचे मित्रांनो खालीलपैकी कोणता ग्रंथ भाऊदाजी लाड यांनी लिहिला त्यांनी लिहिला श्री बालहत्या हा ग्रंथ लक्षात ठेवायचे मित्रांनो भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी तसेच गरिबांचे सर्जन असंही म्हटलं जायचं ठीक आहे विजोड विक तिवळ खायचं आहे मित्रांनो रोशन सिंग अशफाक उल्ला खान आणि राजेंद्र लाहिरी आणि वेगळे आहेत पांडुरंग खानखोरजे ठीक आहे मित्रांनो हे हा विकतिवंत हे वेगळं काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात खालील संघटनांचा योग्य कालानुक्रम लावायचा आहे ठीक आहे मित्रांनो पहिल्यांदा संस्था स्थापन झाली ब्रिटिश इंडिया सोसायटी त्यानंतर झाली ब्रिटिश इंडियन असोसिएशन त्यानंतर इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन सगळ्यात शेवटी सॉरी मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन नंतर इंडियन असोसिएशन पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात अठराशे सत्तावन्नच्या उठावात मध्य प्रांतात कोणत्या ठिकाणी उठावाची केंद्रे होती ती ओळखा तर अठराशे सत्तावन्नच्या उठावात ग्वाल्हेर इंदोर सागर महू आणि मदारीगंज ही सर्व उठावाची केंद्रे होती पुढचा प्रश्न इस आहे इसवी सन अठराशे बावीसमध्ये कोणत्या भिल्लांच्या मोरक्यांचा उठाव कॅप्टन रॉबिसनने दडपून टाकला ते होते हरिया भिल्ल पुढचा प्रश्न आहे मोहम्मदन सोशल रिफॉर्मर हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केले ते सर सय्यद अहमद खान मोहम्मद सोशल रिफॉर्मर हे आहे सर सय्यद अहमद खान यांचं नियतकालिक प्रार्थना समाजाविषयी चुकीचं विधान निवडायचं आहे त्यांच्या एकेश्वराला प्राधान्य होतं बरोबर आहे कर्मकांडाला विरोध होता हेही बरोबर आहे जातीभेदाला विरोध हेही बरोबर आहे परंतु आध्यात्मिक सुखासाठी मूर्तीप्रियजेला त्यांचा कधी पाठिंबा नव्हता हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा आहे माहे कारिकल राजापूर बालासोर चंद्रनगर इत्यादीवरील दिलेल्या प्रमुख वखारी कोणाच्या आहेत त्या आहेत मित्रांनो फ्रेंचांच्या अयोग्य जोडी ओळखायचे मुझफ्फर अहमद नवयुग बरोबर आहे यम सिंगारवेलू लेबर किसान गॅजेट बरोबर आहे नंतर कोल्लटकर संदेशही बरोबर आहे ॲनी बेझंट यांचं यंग इंडिया हे मित्रांनो मात्र चुकलेलं आहे कॉमन विल आणि न्यू इंडिया असं आहे यंग इंडिया हे नाही आहे यंग इंडिया कोणाचं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं अतिशय सोपं आहे ते पुढचा प्रश्न आहे सात स्वदेशी श्रृंखला असे जाती व्यवस्थेचं वर्णन कोणी केलं ते केलं विदा सावरकर यांनी सन एकोणीसशे पाचमध्ये यंग थिस्ट युनियनची स्थापना खालीलपैकी कुणी केली ते केली होती मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे यांनी लक्षात ठेवायचं आहे यंग थिस्ट युनियन पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो आपण टोटल शंभर प्रश्न कवर करणार आहोत एकाहत्तरवा प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता व्यक्ती ओळखायच्यात त्यांनी सोनेरी उंबरठा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला होता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपालही होत्या वरील विधानिक कोणाच्या संदर्भात आहेत तर ते आहेत सरोजिनी नायडू पुढचा प्रश्न आहे खालील दिलेल्या महिला कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत त्या ओळखायच्यात गोदुमाई खरे लक्ष्मीबाई खरे लक्ष्मीबाई दातार यिसुवाहिनी सावरकर ज्या आहेत आत्मनिष्ठ युवती समाज या संस्थेशी संबंधित संघटनेशी संबंधित पुढचा प्रश्न आहे ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीसमध्ये युरोपातील प्राग येथे भरलेल्या वुमेन्स लीग फॉर पीस फ्रीडम ह्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस खालीलपैकी कोणी भाग घेतला होता ठीक आहे मित्रांनो परिषद आहे वुमेन्स लीग फॉर पीस अँड फ्रीडम ते कमलादेवी चट्टोपाध्याय वराडची वाघीण म्हणून कोणाला ओळखलं जातं ते आहेत दुर्गाबाई जोशी त्यांना वाराणसी वाघीण म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे ब्रिटिशांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावेळी झाशी या संस्थानाचे पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली होती तर ती केली होती मेजर येलिस ठीक आहे श्रीमुक्तीच्या दृष्टीने त्यांनी केलेले कर्तृत्व म्हणजे मराठी स्त्रीच्या मुक्तीच्या धडपडीतील एक प्रेरणापर्व आहे असे खालीलपैकी कोणाच्या कार्याबावात म्हटले जाते ते रमाबाई रानडे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विद्वांना मदत करण्याच्या हेतूने नेटिव्ह पेन्शन फंडाची सुरुवात कोणी केली ती गेली लॉर्ड येलफिश्टन यांनी पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या महाराष्ट्रातील पहिल्या पदवीधर महिला आहेत आणि मुंबई विद्यापीठाचे पहिल्या महिला पदवीधर पण आहेत त्या आहेत कॉर्न लिया सोराबजी महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो असे प्रश्न येतात आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे विजड युक्ती ओळखायची आज हिंद खटल्याच्या बाबतीत पंडित जवाहरलाल नेहरू बलाभाई देसाई आणि तेज बहादुर सप्रू तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यातलं चुकीचं आहे मित्रांनो विजट विकता आहे आजच हिंद खाटल्यात ते नव्हते पुढचं आहे द इंडियन मुसलमान हे पुस्तक कोणी लिहिलं ते लिहिलं डब्ल्यू डब्ल्यू हंटर यांनी भावार्थ सिंधू सेतुबंधू वेदोक्त प्रकाश चतुश्लोकी भागवत इत्यादी ग्रंथ कोणी लिहिले ते लिहिले विष्णू ब्रह्मचारी विष्णुबा ब्रह्मचारी खालीलपैकी कोण हे पहिले महाराष्ट्रीयन विद्वान ठरवत विद्वान ठरतात त्यांनी शिलालेख ताम्रपट प्राचीन लिपी व इतर बाबींवर इंग्रजी लेख लिहिले जे रॉयल एशियाटिक सोसायटीने छापले होते ते आहेत बाळशास्त्री जांभेकर अचूक विधान ओळखा का? मुंबईतील कापड गिरण्यांच्या स्थापनेमुळे मॅचेस्टरचा कापड उद्योग धोक्यात आला त्यामुळे फॅक्टरी ऍक्ट लागू करण्यात आला त्यानंतर फॅक्टरी ऍक्टला सर्व वर्तमानपत्रांनी आपल्या लेखाद्वारे पाठिंबा दिला यातलं अ हे बरोबर आहे मित्रांनो परंतु ब हे चूक आहे फॅक्टरी ॲक्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो कधी होता अठराशे एक्क्याऐंशी साली परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो तुम्हाला अठराशे एक्क्याऐंशीचा फॅक्टरी ॲक्ट ॲक्ट नंतर अठराशे एक, एक्क्याण्णवचा त्या पुढचे जे फॅक्टरी ॲक्ट आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत त्यातल्या तरतुदी करायच्यात कोणत्यामध्ये बालकामगारांना बंदी घातली होती स्त्रियांचे कामाचे तास बारा तास पुढे ठेवले होते त्यानंतर रात्रपाळीला स्त्रिया नको ते कन्फ्युजिंग आहे मित्रांनो हे कोणत्या फॅक्टरी ॲक्टमध्ये कोणत्या तरतुदी होत्या हे एकदा तुम्ही व्यवस्थित करून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात विजड व्यक्ती आहे खालीलपैकी तीन व्यक्ती या पॅरिसला बॉम्ब तयार करण्यासाठी गेले होते आणि चौथे व्यक्ती हे त्यामध्ये नव्हते तर मित्रांनो मिर्झा अब्बास हेमचंद्र दास आणि सेनापती बापट हे पॅरिसला बॉम्ब तयार करण्यासाठी गेले होते तर अण्णासाहेब दासताने हे गेले नव्हते लक्षात ठेवायचे खालील व्यक्ती कोणत्या कटाशी संबंधित आहे ते आपल्याला ओळखायचं आहे कृष्णाजी कर्वे विनायक देशपांडे गणेश बळवंत वैद्य आणि दत्तात्रय पांडुरंग जोशी हे नाशिक कट खटल्याशी संबंधित होते पुढचा प्रश्न आहे पेशवाईच्या अस्थानंतर थंडोगोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्रास देशास उभ आणण्याचे काम न्यायमूर्ती रानड यांनी केले असे रानडेविषयी म्हटले होते लोकमान्य टिळक जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो पुढचा प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणी हिंदुस्तान भेटीच्या गुप्त अहवालात म्हटले होते बेझंटबाई व लोकमान्य टिळक या दोघांनी काँग्रेस पूर्णपणे जिंकली आहे मॉळ पक्ष आता अस्तंगत झाला आहे आणि होमरुल चळवळच आता काँग्रेसची चळवळ बनली आहे तर ते भारत मंत्री मॉन्टेंगू हे म्हटले होते मॉटेगू लक्षात ठेवायचे मित्रांनो कोण म्हटलं होतं असं विधान भारत मंत्री मोठे हे हे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात सार्वजनिक सभेचे खालीलपैकी कोण सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते ते होते गणेश वासुदेव जोशी अगोदर आपण प्रश्न पाहिला सार्वजनिक सभेतनं बाहेर पडून न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभा स्थापन केली होती त्यानंतर गणेश वासुदेव जोशींच्या संदर्भात आपण पाहिला होता त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी श्री विचारवती ही संस्था स्थापन केली होती पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबरोबर कोणी काम केलं ते केलं शिवराम जानबा कांबळे पुढचा प्रश्न आहे अठराशे सहासष्ट सदुसष्ट साली स्थापन झालेल्या दुष्काळ आयोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ते जातं कॅम्पेबल आयोग पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण बाराशे सहा ला दिल्लीचा शासक बनला त्याने दिल्लीमध्ये गुलाम घराण्याची स्थापना केली ते आहेत कुतुबुद्दीन ऐबक पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी पृथ्वीराज चव्हाण यांचा थानेसरच्या लढाईत पराभव केला ते मोहम्मद गोरी ठीक आहे मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण यांचा मोहम्मद गुरींनी पराभव केला पण एक लक्षात ठेवा अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद गोरीचा पराभव केला होता पर आणि परत पुढच्या लढाईमध्ये मोहम्मद गोरीने परत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता पुढच्या प्रश्नात आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची राजघराण्याची राजधानी चोळ तंजावर बरोबर आहे चालुक्यचे वल्लभी बरोबर आहे वाकाटक नंदीवर्धन हेही बरोबर आहे मात्र राष्ट्रकूट या घराण्याची स्थापना लतरुर यांनी केली नसून ती केली आहे मित्रांनो राष्ट्रकूट घराण्याची दंतेदुर्ग यांनी पे खालील विधानांचा विचार करायचा आहे ते कोल्हापूरचे स्वातंत्र्य सेनानी होते ते हंटर वर्तमानपत्राचे संपादकही होते ते सत्यशोधक समाजाचे नेते होते त्यांनी कोल्हापूर म येथे प्रजा परिषद स्थापन केली ते आहेत मित्रांनो माधवराव बागल यांच्यावर प्रश्न आला तर मागच्या वेळेस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महात्मा गांधी तुरुंगात असताना ते गांधीजींचे प्रवक्ते म्हणून काम करायचे काही महिने त्यांनी यंग इंडियाचे संपादनही केलं होतं एकोणीसशे बत्तीसमध्ये झालेल्या पुणे कराराचा मसुदा त्यांनी तयार केला होता वरील विधान कोणाबाबत आहेत तेव्हा कायचं आहे ते आहेत सी राजगोपाल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सामाजिक सुधारणा आणि या याबाबतीत लाला राय यांची तळमळ कधीच कमी नव्हती हो त्यांच्या या विशेष गाजलेल्या ग्रंथावर मिळालेले दोन लाख रुपये त्यांनी कोणत्या कार्यासाठी दान केले होते ते केले होते अनहॅपी इंडिया या कार्यासाठी पुढचा प्रश्न आहे व्यक्ती ओळखायच्या त्यांनी बंगाली वर्तमानपत्र संजीवनीच्या माध्यमातून स्वदेशी चळवळीत योगदान दिलं ते साधारण ब्रह्म समाजाचे एकोणीसशे अठराला अध्यक्षही होते ते असणाऱ्या मित्रांनो कृष्णकुमार मित्र पुढचा प्रश्न आहे इसवी सन बाराशे दहामध्ये पोलो खेळ खेळत असताना घोड्यावर पडून कोणत्या सुलतानाचा मृत्यू झाला होता ते आहेत कुतुबुद्दीन ऐबक पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पुस्तकात ब्रिटिश काळात पूर्व भारतातील चहा करणाऱ्या कामगारांच्या दैनीय जीवनशैलीवर आधारित कल्पित कथा सांगितली आहे तर ती कुली काहीनी पुढचा शंभरावा प्रश्न आहे मित्रांनो इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली ती केली श्यामजी कृष्ण वर्मा ठीक आहे मित्रांनो आज आपण शंभर प्रश्न घेतले आहेत प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, करा। ले ले आणि सबस्क्राईब करा मित्रांनो अजून खूप सारे प्रश्न आहेत मी असे प्रत्येक विषयाचे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कडेचे आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी प्रत्येक विषयाचे टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच देईल मित्रांनो परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत खूप जोरदार अभ्यास करा आणि तुम्हाला माहितच असेल शेवटच्या दिवसामध्ये एम सी क्यू सोडवणं हे खूप महत्त्वाचं जास्त चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत गुड बाय थँक्यू